वेलकम बैक स्टूडेंट्स विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इंग्लिश मधील हेल्पिंग वर्ब्स ऑक्सिलरी वर्ब्स आपण ज्यांना म्हणतो की सहायकारी क्रियापद, जशी मुख्य क्रियापद आहेत त्याच पद्धतीने जी हेल्पिंग वर्ब्स आहेत, तर यांचा वापर कसा करायचा किंवा यांचा या वाक्यांमध्ये उपयोग कसा आहे, त्यांचा आपण वापर कसा करतो, तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये या हेल्पिंग वर्ब्सबद्दल आपण माहिती घेणार आहोत. बरोबर, तर जसं बघा, ही इज इटिंग अ मँगो. या ठिकाणी मी हे वाक्य बोललो की तो आंबा खात आहे. जर मी फक्त असं बोललो की तो आंबा खात, पुढे आहे नाही वापरलं, तर या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. जसं इज आय इट अ मँगो, मी आंबा खातो, बरोबर आहे. पण जर आपलं हेल्पिंग वर्ब वापरायचं असेल तर आय इटिंग अ मँगो, तर वाक्य चुकीचं होतं, कारण का त्यासाठी एम वापरलं पाहिजे किंवा इज ही नंतर. म्हणजे हे कर्त्यानुसार या सहाय्यकारी क्रियापदांचा आपण वापर करत असतो. तर आपण बघूया की सुरुवातीला आपण बघूया टू बीची रूपं, की टू बीची रूपं आहे सहाय्यकारी क्रियापद, तर ती आहेत एम, इज आणि आर. बरोबर, आता यांचा वापर आपण केव्हा करणार, की जर कर्ता हा दिलेल्या वाक्यामध्ये एक वचनी असेल जसं आय, तर त्यानंतर आपण ॲमचा वापर करणार. आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. आय एम अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे. म्हणजे हे ॲमचा अर्थ या ठिकाणी आहे, तर आय नंतर आपण या ठिकाणी या ॲमचा वापर करतो. बरोबर आहे, तर झाली ॲम, इज आणि आर, ही झाली वर्तमान काळातील टू बीचे रूप, यांचा वापर आपण करतो वर्तमान काळामध्ये. ही इज प्लेइंग, तो खेळत आहे. ही इज अ स्टुडंट, तो विद्यार्थी आहे. म्हणजे इजचा वापर, तर आपण इजचा वापर करतो ज्यावेळेस करता हा एक वचनी असतो. म्हणजे एक वचन जसं तो, ती, जसं ही, सी, इट, एखाद्याचं नाव, तर तेव्हा इजचा वापर आपण एक वचनी करत्यानंतर करतो. आता आपण आरचा उपयोग बघूया, की आर हे अनेक वचनी करत्यानंतर ह्या आरचा उपयोग आपण करतो. दे आर प्लेइंग देर, ते तिथे खेळत आहे, म्हणजे आहे म्हणून हे ॲमेझारचा आपण होतो आहे. ओके, बरोबर, तर ते तिथे खेळत आहे. दे आर प्लेइंग देर, तर अशा पद्धतीने आपण या आरचा उपयोग करतो अनेक वचनी करत्यानंतर आफ्टर द प्ल्युरल सब्जेक्ट. ओके, ती झाली टू बीची वर्तमान काळी रूप ॲम, इज, आर. आता आपण बघूया टू बीची दुसरी भूतकाळी रूपं, की जी आहेत वॉज, वेअर और वॉज वर. तर वॉज वेअर, तर एक वचनी सब्जेक्ट असेल तर आपण कुठलाही, त्यानंतर आपण वॉज या सहाय्यकारी किंवा हेल्पिंग क्रियापदाचा वर्बचा उपयोग करतो. ही वॉज देअर, तो तिथे होता. ही वॉज प्लेइंग देअर, तो तिथे खेळत होता. दे वेअर प्लेइंग देअर, ते तिथे खेळत होते. म्हणजे थोडक्यात काय, की या ठिकाणी अनेक वचनी करतानंतर आपण भूतकाळातील क्रिया दाखवण्यासाठी आपण वॉच नंतर वेअरचा वापर करतो. अनेक वचनी करत्यानंतर वेअर, एक वचनी करत्यानंतर आपण वापरतो त्या ठिकाणी वॉज. बरोबर, तर अशा पद्धतीने टू बीची भूतकाळी रूप आहेत वॉज आणि वेअर, की जी भूतकाळात. आता पुढचे आहेत टू डू फॉर्म्स. तर टू डू फॉर्म्स म्हणजे जे आपण डू, डज, डीड. ओके, आणि प्रमुखता हे आपल्याला माहिती आहे, आपण या डू डजचा उपयोग प्रामुख्याने ॲज अ क्वेश्चन बनवण्यासाठी किंवा निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी याचा आपण वापर करतो. जसं व्हॉट डीड ही लाईक, त्याला काय आवडले किंवा काय आवडत होते, तर ही लाईक्ड अ मँगो, त्याला आंबा आवडला. म्हणजे क्वेश्चन बनवण्यासाठी आपण ते वापरतो करत्यानंतर व्हॉट डीड, म्हणजे या जे असतात प्रश्नार्थक प्रोणाऊन, यानंतर आपण डू डजचा वापर करतो. तर आपण प्रथम समजू घ्या डू आणि डज. तर डूज आणि डज यांचा वापर आपण वर्तमान काळामध्ये करतो, साध्या वर्तमान काळामध्ये, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये प्रश्न विचारण्यासाठी किंवा निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी. आय डोंट लाईक दिस, मला ते आवडत नाही, साधा वर्तमान काळ आपण डूचा वापर केला. त्याच्यानंतर आपण नॉटचा वापर केला, डू नॉट, आय डू नॉट लाईक दिस. ओके, आय डीड नॉट लाईक दिस, सिम्पल पास, डीडचा वापर केला, म्हणजे भूतकाळातली क्रिया सांगण्यासाठी डीडचा वापर केला. ओके, आता डज, ज्यावेळेस एक वचनी तृतीय पुरुषगत
as a third person we say that time we use that does. So what does poet say? What does he convey? So he conveys something. The poet says some so and so. So like this. So he does not like a cricket. He does not like cricket. So for making negative sentence, we add this does, do, did, and then we use not. Do not, does not, did not. And for making a question also we use that do, does, did. ओके आणि वाक्याच्या सुरुवातीला कॉमन आहे कुठलंही सहाय्यकारी क्रियापद कुठलंही सहाय्यकारी क्रियापद यास आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतो त्याच्यापासून आपण होकारार्थी नकारार्थी यस नो टाईप क्वेश्चन बनवत असतो जसं आर यू मॅड आर यू रेडी डज ही लाईक क्रिकेट त्याला क्रिकेट आवडतं का आर यू रेडी तू तयार आहेस का असे हे यस नो टाईप प्रश्न बनवण्यासाठी देखील या कुठल्याही सहाय्यकारी क्रियापदाचा सुरुवातीला वापर करतो त्यानंतर आपण सब्जेक्ट वापरताना मग पुढचं वाक्य तर हा या ठिकाणी मग तो यस नो टाईप क्वेश्चन तयार होतो सहाय्यकारी क्रियापदांच्या मदतीने आता आपण पुढे बघूया टू हॅवची रूपं टू हॅव हॅव आणि हॅड हॅज तो मग या ठिकाणी ॲज अ हॅव अँड हॅज वी यूज इन अ प्रेझेंट टेन्स ओके ॲज अ हेल्पिंग वर्ब हॅव अँड हॅज आपण वापरतो प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये ॲज अ हेल्पिंग वर्ब आणि हॅड वापरतो पास्ट परफेक्ट टेन्समध्ये ॲज अ हेल्पिंग वर्ब ओके नाही तर काही वेळा ही सगळी सहाय्यकारी क्रियापद आपण या सहाय्यकारी क्रियापदाबरोबरच ते आपण मुख्य क्रियापद म्हणूनसुद्धा वापरतो जसं बघा आय हॅव प्लेड आय हॅव टेकन माय लंच माझं जेवण झालेलं आहे किंवा मी माझं जेवण घेतलेलं आहे या ठिकाणी हॅवचा वापर आपण हेल्पिंग वर्ब म्हणून केला पण आय हॅव टू पेन्स या ठिकाणी आपण हॅव म्हणजे बिलॉंगिंग टू माझ्या मालकीचं माझ्याकडे आहे आय हॅव टू पेन्स या ठिकाणी आपण या हॅवचा उपयोग मेन वर्ब म्हणून केला आहे माझ्याकडे आय हॅव टू पेन्स आय हॅव अ बाईक ओके पण तेच प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपण असं हेल्पिंग वर्ब म्हणून उपयोग करतो हॅव आणि हॅज आता हे वापरायचं कडं तर हॅज आपण हे एक वचनी कर्त्यानंतर वापरतो बरोबर एक वचनी कर्त्यानंतर आपण हॅजचा वापर करतो ही हॅज सी हॅज इट हॅज कुणाल हॅज राम हॅज पण अपवाद आहे की एक वचनी आय या कर्त्यानंतर आपण हॅव वापरतो आय हॅव जरी एक वचन असते इंग्लिशमध्ये एक्सेप्शन एक अपवाद आहे तर इतर अनेक वचनी कर्त्यानंतर आपण हॅवचा उपयोग करतो दे हॅव राम अँड श्याव श्याम हॅव माय फ्रेंड्स हॅव कम्प्लिटेड देअर होमवर्क माझ्या मित्रांनी त्यांचा गृहपाठ पूर्ण केलेला आहे बरोबर तर ही सगळी सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापदांना अर्थ प्राप्त करून देण्यासाठी वाक्याचा मुख्य म्हणजे वाक्याचा टेन्स ओळखण्यासाठी या हेल्पिंग या सहाय्यकारी क्रियापदाचा विद्यार्थ्यांना आपल्याला उपयोग होतो वॉज वेअर आलं तर समजायचं पास्ट टेन्स ॲमेज आलं तर समजायचं वर्तमान काळ हॅव हॅज आलं तर समजायचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट टेन्स हॅड आलं तर आपण समजून घ्यायचं की या ठिकाणी हा पास्ट टेन्स आहे किंवा पास्ट परफेक्ट टेन्स आहे बरोबर तर अशा पद्धतीने या हॅव हॅज हॅडचा देखील आपण टू फॉर्म्स म्हणून वापर करतो आणि हॅडचा वापर आपण करतो प्रेझेंट परफेक्ट सॉरी प्रेझेंट पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब आणि इतर वेळेस ॲज अ मेन वर्ब म्हणून पण पुढचं आहेच विल शाल आता हे मॉडल ऑक्झिलरीमध्येच मोडतात पण ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून पण ते वापरतात ॲज अ मॉडल ऑक्झिलरी ॲज अ हेल्पिंग वर्ब तो ते आपल्याला फ्युचर टेन्ससाठी ते वापरतात फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी विल आणि शालचा आपण वापर करतो ते क्या वापरायचं आय आणि वी नंतर आपण शाल वापरतो जर आपल्याला कॉमन स्टेटमेंट द्यायचे असेल तर जर आपल्याला कन्फर्मेशन द्यायचं असेल या ठिकाणी ॲज अ प्रॉमिस फर्मली दॅट टाईम वी यूज विल यस बिकॉज विल शो सर्टनिटी निश्चितता विल काय शोधतो सर्टनली आय विल हेल्प यू या निश्चित मी तुला मदत करेल म्हणजे भविष्यातली घटना सांगते आपण विल शाल वापरतो पण जर प्रॉमिस की ॲप्रोप्रिएट तुम्ही करणारच असाल तर आपण त्या करतानंतर विलचा वापर करतो बरोबर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सगळी ही हेल्पिंग वर्ब्सबद्दल जाणून घेतलं तर हेल्पिंग वर्ब्स मेन वर्ब्सना
मदत करतात, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करतात, आणि मेन म्हणजे वाक्याचा काळ ओळखण्यासाठी त्याच पद्धतीने आपल्याला क्वेश्चन बनवण्यासाठी हेल्पिंग वर्ब आपण वापरतो. त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठी आपण हेल्पिंग वर्ब वापरतो, जसे डू नॉट, आय विल नॉट, डज नॉट, ओके, येस नो टाईप क्वेश्चन तयार करण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी हेल्पिंग वर्बचा वापर करतो. तर अशा पद्धतीने हेल्पिंग वर्ब्सबद्दल आपण जाणून घेतलं. आशा करतो की सर्वांना आवडेल. धन्यवाद.